आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 दशलक्ष घनमीटर पाणी देण्याची मागणी केली होती। त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्यामुळे त्यामुळे पनवेलकरांच्या सन 2051 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। पनवेल शहराला दररोज 28 MLD पाण्याची गरज आहे। त्यापैकी देहरंग धरणातून 8 MLD, MIDC कडून 5 MLD आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 15 MLD पाणी मिळते। नवी मुंबई विमानतळ, रेल्वे, औद्योगिक वसाहत आणि नवीन झालेल्या अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पनवेलला पसंती दिली जात आहे। त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढत आहे। महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे मोठे धरण नसल्याने पालिका हद्दीतील वाढत्या लोकसंख्येला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। पनवेल महापालिकेची सन 2051 पर्यंत लोकसंख्या 35 लाख होईल असे गृहीत धरून त्यावेळी पाण्याची गरज वाढणार आहे। यासाठी पनवेल महापालिकेला जादा पाणी मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा खात्याचे अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नगरविकास खात्याचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याबरोबर बैठक घेतली। याशिवाय जलसंपदा खात्याने कुंडलिका नदीतून पाणी पनवेलला द्यावे असाही प्रस्ताव महापालिकेने पाठविला आहे। त्याची अधिसूचना लवकरच निघणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 दशलक्ष घनमीटर पाणी पनवेलला देण्याच्या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने 14 मार्च रोजी मंजुरी दिली। त्यामुळे पनवेल महापालिकेला दररोज 10 MLD पाणी मिळणार आहे। त्यामुळे पालिका हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। याशिवाय न्हावा शेवा योजना ही लवकरच पूर्ण होणार असल्याने त्यातून देखील पाणी मिळणार असल्याने पनवेलकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे। याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत।